आता पाहूया आता महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस. 8 जून रोजी होणार चौकशी, तर सुडाच्या भावनेत मोदी सरकार आंधळ झाल्याचा काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांचा आरोप. मंत्री अनिल परब रिसॉर्ट प्रकरणी काय कारवाई केली, अहवाल देण्याचे केंद्राचे राज्याला निर्देश. मंकी पॉक्सचं एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही, मंकी पॉक्सचं कुठलंही भय मनात बाळगू नका, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज न्यायालयानं स्वीकारला. शरद पवारांवरील टीका पडली, महागात गोपीचंद पडळकरांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वीज बिल भरा आणि ई स्कूटर, मोबाईल, फ्रीज आदी बक्षिसं जिंका, मराठवाड्यातील वीज ग्राहकांसाठी महावितरणचा भन्नाट उपक्रम. कोरोनाचा वेग वाढतोय, आज राज्यात आढळले 1000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण.